सिल नेटवर्क पर तो रिजल्ट करेंगे न्यूज़ टाइम एक शो चलता है। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सर्व स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रांगोळी विनयभंग प्रकरणी एकास वय एक वर्ष सक्तमजुरी। विनयभंग प्रकरणी मुल्लानीवाडी येथील बालम सरदार मुल्लांनी याला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरवून येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी गणेश घुले यांनी एक वर्ष सक्तमजुरी शिक्षा आणि 2,500 रुपये दंडाची शिक्षा सुठवटावली। सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट श्रीमती आर डावाने यांनी काम पाहिले। घडलेली घटना अशी आहे की 24 जून 2018 रोजी रांगोळी मुल्लानीवाडी येथील शेतामध्ये पीडित महिला कपडे धुत असताना संशयित बालम मुल्लांनी यांनी पाठीमागून येऊन पीडितेला मिठी मारत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते। या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बालम मुल्लांनी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी तपासी अंमलदार एस बी जांभळे यांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। या प्रकरणाची सुनावणी होऊन फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंच व तपासी अंमलदार यांनी दिलेला साक्षीग्राह्य मानून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी गणेश घुले यांनी बालम मुल्लांनी यास एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा आणि 2,500 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इथरगंज न्यूज टाइम एक शोध सत्यासाठी।